शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 4 उमेदवारांची नावं जाहीर केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबळी, जळगावमधून करण पवार तर हातकणंगलीमधून सत्यजित पाटील निवडणूक लढवतील असं ठाकरे म्हणाले. म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे, त्याच्यानंतर हातकणंगलीमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे. जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत. महाविकास आघाडीतल्या जागा वाटपानुसार हे उमेदवार जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांमध्ये मित्रपक्ष काँग्रेसनं उमेदवार द्यावेत अशी आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले. मात्र त्यांना जमणार नसेल तर उत्तर मुंबईत आम्ही आमचा उमेदवार देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. वंचित बहुजन आघाडीसोबत यावेळी जमलं नाही पण भविष्यातही जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं.